जुन्या पेन्शनसाठी नकारात्मक नाही, आर्थिक ताळेबंद पाहून निर्णय घेणार देवेंद्र फडणवीस. राज्याचा आर्थिक ताळेबंद पाहून पेन्शनचा निर्णय घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली आहे. तर अधिवेशन संपल्यानंतर जुन्या पेन्शनच्या योजनेसाठी बैठक घेणार असल्याचंही ते म्हणाले. आम्ही जुन्या पेन्शन योजनेसाठी नकारात्मक नाही असंही फडणवीसांनी सांगितलंय. 2005 नंतर जॉईन झालेल्या कर्मचाऱ्यांची निवृत्ती जवळ आली नसल्याचंही ते म्हणाले. दरम्यान नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात जुनी पेन्शन योजना लागू केली जाणार नसल्याचे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. 2005 पेन्शन योजना बंद झाली आहे. राज्याचे हित लक्षात घेऊन जुनी पेन्शन योजना रद्द करण्यात आली. या पेन्शन योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर 1,10,000 कोटींचा बोजा पडेल. यातून राज्य दिवाळखोरीत निघेल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकार सकारात्मक असून याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आज विधान परिषदेत बोलताना फडणवीस यांनी आम्ही जुन्या पेन्शन योजनेसाठी नकारात्मक नसल्याचं म्हटलंय, मात्र आर्थिक ताळेबंद पाहून पेन्शनचा निर्णय घेऊ असंही ते म्हणाले आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.